नमस्कार मित्रों, आज आपला विषय आहे पदग्रहण अवधी। महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 यामध्ये पदग्रहण अवधीच्या संपूर्ण तपशीलवार बाबी नियम दिलेले आहे। पदग्रहण अवधी केव्हा अनुज्ञेय असतो? ज्या वेळेस एखादा अधिकारी किंवा कर्मचारी यांचे लोकहित असतं किंवा प्रशासकीय कारण असतं, एका कार्यालयामधून दुसऱ्या कार्यालयामध्ये, एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, एका विभागातून दुसऱ्या विभागामध्ये लोकहित असतं किंवा प्रशासकीय कारण असतं, ज्या वेळेस बदली होते अशा वेळेसच त्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी याला पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। या व्यतिरिक्त पदग्रहण अवधी केव्हा केव्हा अनुज्ञेय आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये काही वेळेस फार मोठ्या नैसर्गिक आपत्ती येतात। या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याकरता एखाद्या विभागामधून, एखाद्या जिल्ह्यामधून काही विभागाचे पथके पाठवले जातात। या पथकामधील जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना सुद्धा पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। या व्यतिरिक्त मुख्यालयामध्ये, एकाच मुख्यालयामध्ये एखाद्या कर्मचाऱ्याची, अधिकाऱ्याची बदली झाली असेल तर त्याला सुद्धा एक दिवसाचा पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये कमिशनर ऑफिसमधून कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा नागपूर जिल्ह्यामध्ये कमिशनर ऑफिसमधून तहसील ऑफिसमध्ये मुख्यालय बदली जर झाली असेल तर एक दिवसाचा पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। अर्थात मुख्यालयामध्ये बदली होत असताना इमारत बदलणे गरजेचं आहे। जर एकच इमारत असेल आणि प्रशासकीय कारणास्तव बदली मुख्यालयामध्ये होत असेल तर पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। तथापि या बाबीला सुद्धा काही अपवाद आहेत। एकच इमारत असेल परंतु त्या एका इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असेल तर या बदल्यांची शृंखला जुळण्याकरता इमारत जरी एक असेल तरी एक दिवसाचा पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। या व्यतिरिक्त पदग्रहण अवधी केव्हा अनुज्ञेय नसतो? शासकीय अधिकारी आणि कर्मचारी याची विनंतीवरून बदली झाली असेल तर त्या अधिकाऱ्याला, त्या कर्मचाऱ्याला पदग्रहण अवधी अनुज्ञेय नाही। अशा वेळेस त्या कर्मचाऱ्याला त्याच्या खात्यामध्ये देय असलेल्या देय व अनुज्ञेय रजा घेणे गरजेचं आहे। कारण विनंतीवरून जर बदली झाली असेल तर त्याला कार्यमुक्त केल्यानंतर तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे आणि अशा वेळेस भौगोलिक कारणास्तव किंवा इतर कारणास्तव त्याला रुजू होणे शक्य नसेल तर त्याला रजा घेणे गरजेचे आहे। आणि ह्या रजा जी आहे नवीन नियुक्ती प्राधिकारी जी आहे, या नवीन नियुक्ती प्राधिकारी यांच्याकडे रुजू झाल्यानंतर त्याला रजेचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त एखाद्या कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने स्पर्धात्मक परीक्षा जर दिली असेल आणि या स्पर्धात्मक परीक्षेतून तो उत्तीर्ण झाला असेल आणि मुलाखतीच्या अनुषंगाने त्याची निवड जर झाली असेल तर त्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला नवीन कार्यालयामध्ये, नवीन विभागामध्ये रुजू होण्याकरता सुद्धा पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। तथापि हा पदग्रहण अवधी केवळ त्याने खात्याची परवानगी जर घेतली असेल तरच अनुज्ञेय आहे। स्पर्धात्मक परीक्षा देत असताना त्याने खात्याची परवानगी जर घेतली नसेल तर त्या कर्मचाऱ्याला पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही, तर त्याला त्यावेळेस त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो। आणि ज्यावेळेस कर्मचारी त्याच्या पदाचा राजीनामा देतो त्यावेळेस त्याच्या पूर्वीच्या सेवेवरील सर्व हक्क तो गमावून बसतो। त्यामुळे जर अधिकारी किंवा कर्मचारी याने रीतसर नियमानुसार खात्याची परवानगी घेतली असेल तरच त्याला पदग्रहण अवधी अनुज्ञेय आहे। मित्रहो, पदग्रहण अवधीच्या संदर्भामध्ये याची गणना कशी होते याच्या सुद्धा तपशीलवार बाबी महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 पदग्रहण अवधी यामध्ये दिलेल्या आहेत। जर एखाद्या कर्मचाऱ्याची प्रशासकीय कारणास्तव किंवा लोकहितार्थ एका जिल्ह्यामधून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये बदली झाली असेल तर सुरुवातीचे 7 दिवस त्याचा कुटुंब कबिला, अर्थात त्याच्या कुटुंबामधील जे सामान सुमान असेल त्याची बांधाबांध करण्याकरता सुरुवातीचे 7 दिवस त्याला अनुज्ञेय आहे। या 7 दिवसामध्ये सार्वजनिक सुट्ट्या आल्या असेल, दुसरा शनिवार, 14 शनिवार, रविवार आला असेल तर या 7 दिवसामध्ये कोणतीही वाढ होत नाही। अर्थात सार्वजनिक सुट्ट्या, शनिवार, रविवार याचा समावेश या 7 दिवसामध्ये केला जातो आणि 7 दिवस संपल्यानंतर त्याचा प्रवासाचा कालावधी सुरू होतो। यामध्ये लगतचा जिल्हा असेल तर 1 दिवसाचा प्रवासाचा कालावधी त्याला मिळतो आणि लगत नंतरचा जिल्हा जर असेल तर त्याला 2 दिवसाचा कालावधी प्रवासाकरता मिळतो। अर्थात
सुरुवातीचे 7 दिवस हे बांधामान करण्याकरता आणि त्यानंतरचा 1 दिवस किंवा 2 दिवस हे प्रत्यक्ष प्रवासाकरता मिळतो. अर्थात एखाद्या कर्मचाऱ्याला 31 डिसेंबर रोजी मध्यानानंतर कार्यमुक्त जर केले असेल आणि प्रशासकीय कारणास्तव त्याची बदली जर झाली असेल तर सुरुवातीचे 7 दिवस अर्थात 1 जानेवारीपासून 7 जानेवारीपर्यंत त्याचा कुटुंब कबिला त्याच्या कुटुंबातील सामासुमात बांधाबांध करण्याकरता सुरुवातीचे 7 दिवस त्याला मिळतील आणि त्यानंतर प्रवासाचा कालावधी सुरू होईल. मित्रहो या प्रवासाच्या कालावधीमध्ये सुद्धा लगतचा जिल्हा असेल तर 1 दिवस मिळेल, अर्थात अमरावतीवरून अकोला असेल तर 1 दिवस मिळेल, अमरावतीवरून हिंगोली जर असेल तर 2 दिवस मिळेल. आणि हे 7 दिवस आणि प्रवासाचा प्रत्यक्षात 1 दिवस किंवा 2 दिवस हे नियमानुसार कालावधी त्याने घेतल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला नवीन ठिकाणी नियमानुसार रुजू होणे आवश्यक आहे. जर त्याची 31 डिसेंबरला त्याला कार्यमुक्त जर केलं आणि अमरावतीहून हिंगोलीमध्ये त्याची बदली जर झाली असेल तर सुरुवातीचे 7 दिवस बांधाबांध करण्याकरता आणि 2 दिवस हे प्रवासाकरता, म्हणजे सुरुवातीचे 7 आणि 2 9 दिवस आणि 10व्या दिवशी म्हणजे 10 जानेवारीला मध्यान्हपूर्व त्या संबंधित कर्मचाऱ्याला त्याच्या खात्यामध्ये त्याच्या आस्थापनेमध्ये रुजू होणे अनिवार्य आहे. जर असा कर्मचारी त्याच्या पदावर पदग्रहण अवधी संपल्यानंतर रुजू होत नसेल तर त्याचे वर्तन हे गैरवर्तन मानण्यात येईल आणि या गैरवर्तनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 त्यामधला वर्तणूक यामध्ये या नियमाच्या अनुषंगाने त्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे पदग्रहण अवधीचा कालावधी संपल्यानंतर त्या कर्मचाऱ्याला नियमानुसार त्याच्या पदावर रुजू होणे अनिवार्य आहे. मित्रहो काही वेळेस सुरुवातीचे 7 दिवस घेतल्यानंतर तो प्रवास करतो, प्रवासाचा कालावधी हा संक्रमण कालावधी असं समजले जाते. या संक्रमण कालावधीमध्ये जर त्याच्या मूळ नियुक्तीत बदल झाला असेल तर अशा वेळेस सुद्धा त्याला पदग्रहण अवधी मिळेल. तथापि सुरुवातीचे 7 दिवस जे आहे बांधाबांध करण्याकरता त्यांना यापूर्वी घेतलेले आहे ते पुन्हा मिळणार नाही, तर त्याला त्याच्या मूळ नियुक्तीत बदल झाल्यानंतर त्याला नवीन पदावर रुजू होण्याकरता जेवढा कालावधी लागेल तेवढा कालावधी प्रवासाकरता त्या संबंधित कर्मचाऱ्याला मिळेल. काही कर्मचारी दौऱ्यावर असतात आणि दौऱ्यावर असताना त्याची बदली झाली असेल तर अशा कर्मचाऱ्याला सुद्धा नियमानुसार देय व अनुन्य पदग्रहण अवधी मिळतो. मित्रो पदग्रहण अवधीच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी अशा समस्या निर्माण केल्या जातात की त्याचे वेतन भत्ते कसे काढावेत. महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 पदग्रहण यामध्ये संपूर्ण तपशीलवार बाबी त्याचे वेतन भत्ते कसे काढावेत या संदर्भामध्ये दिलेल्या आहेत. तो कर्मचारी नवीन पदावर रुजू झाल्यानंतर पूर्वीच्या आस्थापनेवर तो कर्मचारी जे वेतन भत्ते येत होता ते वेतन भत्ते तो नवीन ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्या संबंधित कर्मचाऱ्याला प्रदान केल्या जाईल. अर्थात त्याच्या अंतिम वेतन प्रमाणपत्रामध्ये जो ग्रेड पे असेल, जो पे बँड असेल, जो महागाई भत्ता असेल, जो घरवाडी असेल हा त्याला नियमानुसार मिळेल. अर्थात सुरुवातीचे पदग्रहण अवधीचा जो कालावधी असेल तो 7 दिवस असेल, 8 दिवस असेल, 9 दिवस असेल तर त्या अनुषंगाने त्याला पदग्रहण अवधीचा कालावधी मिळेल. मित्रहो अनेक ठिकाणी अशी बाब निर्माण होते का त्याला कार्यमुक्त झाल्यानंतर नवीन ठिकाणी त्या कर्मचाऱ्याला त्या अधिकाऱ्याला तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले जातात. अशा वेळेस लेखी आदेश असतील तर तो कर्मचारी नवीन पदावर रुजू होईल आणि अशा वेळेस त्याला जो नियमानुसार पदग्रहण अवधी दिला आहे तो कालावधी जास्तीत जास्त 10 दिवसापर्यंत त्याच्या अर्जित अर्जामध्ये जमा होईल. तथापि जर सक्षम अधिकाऱ्याने त्याला लेखी आदेश दिले असेल तरच त्याचा पदग्रहण अवधीचा जो कालावधी आहे त्या कालावधीचे दिवस जे आहे हे अर्जित अर्जामध्ये जमा करण्यात येईल. एखादा कर्मचारी त्याच्या स्वतःच्या इच्छेने पदग्रहण अवधी न घेता जर नवीन ठिकाणी रुजू होत असेल तर अशा वेळेस मात्र त्याला देव अनुज्ञ असलेल्या रजेचा जो अवधी आहे जे दिवस आहे हे अर्जित रजेमध्ये जमा होणार नाही. शासकीय अधिकारी व कर्मचारी याला प्रशासनिक बदली झाल्यानंतर कार्यमुक्त जर केले असेल आणि नवीन पदावर पदग्रहण अवधी संपल्यानंतर त्यांना रुजू होणे अनिवार्य आहे, तथापि तो जर काही आजारी पडला असेल तर अशा वेळेस त्याने नवीन नियुक्त्याकडे वैद्यकीय रजेचा अर्ज सादर करणे आवश्यक आहे आणि वैद्यकीय रजा संपल्यानंतर त्याने नवीन पदावर नियमानुसार रुजू होणे अनिवार्य आहे. मित्र
प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्यानंतर तो नवीन पदावर ज्यावेळेस रुजू होतो तेव्हा वेतन व भत्ते काढण्याची जबाबदारी हे नवीन नियुक्ती प्राधिकारी यांची आहे. तथापि या बाबीला सुद्धा एक अपवाद आहे. सुयोत्तर सेवेमध्ये जर एखाद्या कर्मचाऱ्याची प्रशासनिक कारणास्तव किंवा लोकहितार्थ बदली जर झाली असेल तर सुयोत्तर सेवेमध्ये पदग्रहण अवधीमधील वेतन व भत्ते हे पूर्वीच्या नियुक्ती प्राधिकाऱ्यासोबत चर्चा करून पूर्वीच्या आस्थापनेवर काढावे अशी सुद्धा बाब नियमामध्ये आहे. तथापि सुयोत्तर सेवेच्या व्यतिरिक्त इतर ठिकाणी इतर शासकीय कार्यालयामध्ये एखाद्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्याची बदली जर होत असेल तर पदग्रहण अवधीचे हे वेतन जे आहे हे नवीन ठिकाणीच आहरित केले जावेत असा नियम आहे. मित्रहो, महाराष्ट्र राज्य सेवा नियम 1981 पदग्रहण अवधी यामध्ये ज्या तपशीलवार बाबी आहे त्या आपण या ठिकाणी समजून घेतल्या. धन्यवाद.